महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गतिशक्ती योजनेची घोषणा केली होती. या योजनेतून विविध विभागाचे प्रशासन एकत्रित येऊन एकत्रित नियोजन करून प्रकल्प राबवणे, त्यामुळे वेळ व पैसे बचत होणार असल्याचे पीएम नरेंद्र मोदी म्हणाले. याच अनुषंगाने भारतातील प्रमुख कंटेनर बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण JNPT ने पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमांतर्गत अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी JNPT मुंबई कार्यालयात JNPTचे अध्यक्ष संजय सेठी यांनी 75व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय सेठी म्हणाले, JNPTचे चौथा कंटेनर टर्मिनल, अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी सारखे प्रकल्प भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणासाठी मार्गदर्शक ठरतील. तसेच पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत JNPTमध्ये कोस्टल बर्थ, JNPTचे सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा, चौथा कंटेनर टर्मिनल, रास्ते रुंदीकरण, वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट, रोपॅक्स किंवा रोरो साठी बर्थिंग सुविधा, कॉमन रेल यार्ड, अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळे आयात निर्यात व्यापारास चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा गती मिळेल. यावेळी प्रकल्पग्रस्तांना JNPTकडून अजून 12.5% मोबदला मिळालेला नाही असा प्रश्न उरण मराठी पत्रकार संघातर्फे विचारण्यात आला. यावेळी संजय सेठी यांनी माहिती दिली. म्हणजे तो जो पार्ट आहे की 12.5% काही प्रकरण आतापर्यंत अजूनही मार्गी पूर्णपणे लागलेले नाही, ते खरं आहे ना. म्हणजे त्याचा जो एक मोठा प्रकल्प आपण सिडकोला आता दिलेला आहे, म्हणजे त्याच्यात काय आहे की म्हणजे मागचे त्याचे बोर्ड मध्ये वगैरे आता त्यांनी फायनली अप्रूव्ह केलेला आहे, पण त्याच्यात मेन आहे की तो पूर्णपणे प्रोजेक्ट, म्हणजे आम्ही त्यांना समजा 100 कोटी ऑलरेडी दिले, पण तो पूर्ण प्रोजेक्ट 300 कोटीचा आहे, 340 कोटीचा. ज्याच्यात पहिला पार्ट जो आहे तो रिक्लेमेशनचा पार्ट आहे, म्हणजे त्याला लेवलिंग होईल किंवा असा पूर्ण प्लॉट उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर त्याच्यात बाकीचे युटिलिटीज वगैरे येतील, म्हणजे तो केल्यानंतरच युटिलिटीज घेऊ शकतात. तर तो पहिले पार्टचा त्यांनी टेंडर केला, मात्र त्याच्यात थोडासा त्यांना वेळ लागला, पण तो आता त्यांनी फायनली आता रिसेंट बोर्डमध्ये अप्रूव्ह केलेला आहे. तर आमची अशी अपेक्षा पण आहे आणि शासनाकडनं, केंद्र शासनाकडनं पण त्या प्रकारची डायरेक्शन आहे त्यांना की त्यांनी तो लवकरात लवकर करावा. या पत्रकार परिषदेत JNPTचे अध्यक्ष संजय सेठी, रेल्वे, सीमाशुल्क, PSA मुंबई, IPRCL, NHA, आयचे वरिष्ठ अधिकारी व JNPTचे विभाग अध्यक्ष उपस्थित होते. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रालयातील विविध प्रमुख अधिकारी यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. तसेच उरण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, कार्याध्यक्ष संजय गायकवाड, पत्रकार विरेश मोडखरकर, पत्रकार दिलीप कडू, पत्रकार अजित पाटील, पत्रकार सुयोग गायकवाड, पत्रकार आशिष पाटील, पत्रकार पंकज ठाकूर, पत्रकार पूजा चव्हाण व JNPTचे PRO शुभम पंजरी, वर्षा मेहता, किरण जाधव उपस्थित होते. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.